आपल्या सोबत आहेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस. काल यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला आणि आज वाशिम नंतर मराठवाड्याचा दौरा सुरू होत आहे त्यांचा. सर, भीषण संकट आहे. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. सोयाबीन गेलं, कापूस गेलं, काय सांगणार? हे खरोखरच संकट अतिशय भीषण आहे आणि शेतकरी फार चिंतेत आहे. आत्ता त्याच्या पाठीशी आपण उभे आहोत हे चित्र निर्माण करण्याची गरज आहे. कारण त्याला असं वाटतं की माझं सगळंच गेलं, इतकं चांगलं पीक यावेळी होतं आणि अशा परिस्थितीमध्ये पीक पूर्णपणे गेल्यामुळे मला असं वाटतं की त्याची चिंता भयानक वाढलेली आहे. त्याच्या पाठीशी उभं राहावंच लागेल. तुम्ही नागपूरवरून निघताय आता दौरा, कुठे कुठे जाणार आहात आणि सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी, कारण की ते केंद्राकडे बोट दाखवत आहे, म्हणजे फुटबॉल केल्यासारखा होतं. आज आता आम्ही वाशिम, हिंगोली आणि नांदेड असा दौरा करतो आहोत. उद्या मग नांदेडवरनं लातूर, उस्मानाबाद वगैरे असा आमचा पुढचा दौरा आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारे नुसते बोटं दाखवून शेतकऱ्याला दिलासा देता येणार नाही. राजकारण जरूर होईल तुमचं, पण तुमच्या राजकारणामध्ये शेतकऱ्याचा बळी जाईल, तो बळी जाऊ देऊ नका. तुम्ही मुख्यमंत्र्यांशी भेटणार आहे यानंतर हे सगळं दौरा केलं? मी प्रत्येक दौऱ्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्या संदर्भातली माहिती देतो, त्या संदर्भातल्या मागण्या करतो आणि लोकांचं काय म्हणणं ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. नक्कीच.